नमस्कार, आज आपल्याला बनवायची आहे कोबीची भाजी। ही भाजी खूप छान लागते आणि अगदी तुम्ही टिफिनलाही नेऊ शकतात किंवा घरी खाऊ शकतात, कशाबरोबरही खाऊ शकतात, वरण भाताबरोबर, फुलक्याबरोबर, चपातीबरोबर, कुठल्याही प्रकारच्या भाकरीबरोबर। पण मी सांगेन कोबी कशी घ्यायची। बाजारात तीन प्रकारच्या कोबी असतात, एक गोल असते, दुसरी नारळासारखी असते आणि तिसरी चपटी असते। तर गोल कोबी सर्वात चांगली असते चवीला, तर ती मी ही गोल कोबी अर्धा किलो कापून घेतलेली आहे। त्याकरता हे दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। ही चण्याची डाळ 50 ग्राम भिजत घातलेली 4-5 तास आधी, किंवा मग तुम्हाला जर सकाळी भाजी बनवायची असेल तर तुम्ही रात्री भिजत घाला, रात्री भाजी बनवायची असेल तर सकाळी भिजत घाला। ही 10-12 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे। ही आहे 1/2 टीस्पून धन्याची पावडर, 1/2 टीस्पून जिरा पावडर आणि 2 चिमूट हिंग घेतलेलं आहे। हे जिरे घेतले आहेत 1 टीस्पून, जिरे जरा जास्त घेतले आहेत कारण भाजीत दाताखाली जिरा चावला गेला की त्याची चव आणखी भाजीची छान येते। ही मोहरी घेतली 1/2 टीस्पून। हे मी हिरवी मिरची, लसूण आणि कढीपत्ता याचा ठेचा घेतलेला आहे, हा 2 टीस्पून घेतलेला आहे। याची लिंक तुम्हाला मोबाईल स्क्रीनवर मिळेलच, कारण मी हे असे वाटून ठेवते, त्याच्यामुळे आपला वेळही वाचतो आणि मिरची पोटात जाते आणि भाजी झटपट होते आणि कमी पण लागते। मिरची अशी कापून घातली तर बऱ्याच मिरच्या लागतात आणि शेवटी त्या काढूनच टाकतात सगळेजण, त्यापेक्षा अशी वाटून घातली तर ती कमी पण लागते आणि झटपट आपल्याला भाजी बनवायला त्याचा उपयोग होतो। हे बघा, मी ही आत्ताच बनवली आहे। अजून मी तिला तेलात तळून ठेवलेली नाही आहे, तेलात मी तिला अशी छान अशी गरम करून ठेवणार, म्हणजे हिचा रंग फ्रीजमध्ये असाच राहणार हिरवाच्या हिरवा। ही हळद घेतली आहे, हळद 1 चमचा भरून घेतलेली आहे कारण भाजीला पिवळा रंग येण्याकरता। आणि हे मीठ घेतलं आहे, मीठ पण 1 टीस्पून आहे। कोबी शिजल्यावर खूप कमी होते तेव्हा मीठ कमीच घाला। कोबी ही डोळ्यांकरता ही खूप चांगली असते किंवा त्याच्यात ए जीवनसत्व भरपूर असतं, तसेच ती सॅलडमध्येही आपण उपयोग करू शकतो तिचा, किंवा त्याचे पराठे बनवू शकतो, किंवा असे वेगवेगळे, म्हणजे 1 आठवड्यातून एकदा तरी ही भाजी खाल्ली पाहिजे आणि असं प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रकारे खाल्ली पाहिजे। भाजी म्हणजे भाजीच नाही खाल्ली पाहिजे। 1 आठवड्याला भाजी खाल्ली तर 2 आठवड्याला सॅलड, 3 आठवड्यात त्याचा पराठा, 4 आठवड्यात लाल मसाल्याची भाजी, अशी वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे मुलं कंटाळत नाही भाजी खायला। आता आपण भाजीला फोडणी करून शिजत घालूया। हे बघा, इथे कढई तापत ठेवली आहे, त्यात मी हे तेल घालते, गॅस मोठा करते तेल गरम होण्यासाठी, म्हणजे आपली मोहरी छान तडतडली पाहिजे। त्यात बघा आपलं तेल छान तापलेलं आहे, आपण मोहरी घालून घेऊया। मोहरी छान फुलू द्यायची आपल्याला तेलात। गॅस लगेच बारीक करायचा आहे, नाही तर मोहरी जळून जाईल। यात आपल्याला घालायचे जिरं, जिरं पण छान 1-5 सेकंद फक्त हलवून घ्यायचं आहे। आता याच्यात ठेचा घालायचा आहे। हा ठेचा आपल्याला 1/2 मिनिट परतायचा आहे कारण मी हा परतून ठेवलेला नाही अजून, आत्ताच वाटलेला म्हणून। मस्त बघा लसणाचा कढीपत्त्याचा वास सुटला आहे, कारण मी वाटायला पण कढीपत्ता घालते, म्हणजे असा मुलांच्या पोटात जात नाही तर तो वाटल्यामुळे तरी पोटात जातो। यात मी ही कढीपत्त्याची पानं घालते, आधी घातली नाही, तेल उडतं त्याचं आणि वास पण कमी होतो। 1 मिनिट झाकण ठेवते कढीपत्ता परतेपर्यंत। हे बघा बघा ठेच्याचा रंग, जिरे जरा पण जळालेलं नाही आपलं काहीच। ह्याच्यात आपण हळद घालून घेऊया, हळदीचा छान तेलात रंग उतरला पाहिजे।
आता आपण यात धान्याची पावडर, जीरा पावडर, हिंग घालूया। हे आधी घालायचं नाही, नाहीतर मग ते जळून जातात पावडरी व त्याची चव लागत नाही भाजीला। आणि आता हे बघा, आपण यात कोबी घालून घेऊया थोडी थोडी। थोडी घालून हलवायची आहे कारण ती कोबी कमी कमी होत जाते हलवल्यावर आणि आपल्याला मिक्स करायला पण बरं पडतं। बघा मी गॅस थोडा आता मध्यम केला आहे, एवढ्या वेळ बारीकच होता गॅस। मोठ्या गॅसवर सगळं जळतं आणि मग भाजीला चव लागत नाही। एकदा मोहरी तडतडली की सगळं बारीक गॅसवर करायचं असतं कारण तेल तापलेलं असतं तेव्हा ते पटापट होतं। मी कोबी मोठी कापली आहे कारण शिजून ती कमी होते व बारीक कापली तर त्याचा असा गाळ गाळ दिसतो, कोबी अशी छान दिसत नाही। म्हणून मी अशी लांबट लांबट कोबी कापून घेतली आहे कारण कोबीला शिजायला वेळ लागत नाही जराही, फक्त आपल्याला डाळ शिजवायला टाइम लागणार आहे। साधारण 6 ते 7 मिनटं लागणार आहेत, भिजलेली डाळ आहे ती। हे बघा आपली कोबी छान मिक्स झाली आहे, आता आपण डाळ पण घालून घ्यायची आहे त्यात। आणि मीठ पण घालून घेऊया, जे कोबीला लगेच मिठाने पाणी सुटतं, ह्याच्यात आपल्याला पाणी घालायचं नाही आहे जरा पण। तर गॅस मी भाजी गरम होईपर्यंत मोठा करते आणि सगळं भाजी गरम झाल्यावर मग बारीक करते म्हणजे ती शिजायला। बघा आपल्या कोबीचा रंग किती छान आला आहे, वास पण एकदम छान सुटलेला आहे कोबीचा। सगळं धन्याची, जिऱ्याची पावडर, ठेचा, कढीपत्ता, एकदम छान वास सुटलेला आहे। छान सगळी मिक्स करून घ्यायची आहे। हे बघा सगळी एकदम छान मिक्स झाली आहे। आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिटाने परत हलवून घ्यायची आहे कोबी, म्हणजे सगळी एकसारखी शिजेल। झाकण ठेवूया, 2 मिनिटं वाट बघूया आपण। गॅस बारीक करायचा आहे। हे बघा इथे 2 मिनिटं झालेले, आपण भाजी हलवून घेऊया। मस्त वास सुटला आहे भाजीचा। छान अशी सगळीकडे सारखी हलवून घ्यायची आहे म्हणजे सगळी डाळ कोबी छान शिजेल आपली। एकीकडे मी आता खोबरं पण खवतीये भाजीत घालायला। ओलं खोबरं घातल्यावर भाजी अतिशय सुंदर लागते। हे बघा थोडी डाळ शिजत आली आहे, बघा अजून आपल्याला शिजवायची आहे थोडीशी। बारीक गॅसवर ठेवायची म्हणजे भाजी छान शिजते आणि जळत पण नाही। हे बघा आणखी 3 मिनिटं झालेली आहे, आपण भाजी बघूया। भाजी आधी हलवून घेऊया आणि मग बघूया शिजली की नाही ते। हे बघा डाळ शिजलेली आहे, कोबी पण बघूया आपण। कोबी पण शिजत आलेली आहे, हे बघा दाबते छान। हे बघा कोबी पण कशी दाबते, आपली भाजी शिजलेली आहे।
अशीच आपण झाकण ठेवून एक मिनट ठेवूया, म्हणजे अतिशय छान होईल। तुम्ही या कोबीच्या भाजीत ओला मटार घालूनसुद्धा करू शकता, चण्याची डाळ न घालता खूप छान लागते ती। तीही मी तुम्हाला पुढे दाखवेनच। आणि हे बघा, एक मिनिट झालं आहे, छान वाफ कोंडली भाजीची। आता आपण याच्यात कोथिंबीर आणि खोबरं घालूया। हे तुम्हाला आवडत असेल तर घाला, आणि हे छान मिक्स करून घेऊया। बघा, आपली भाजी झालेली आहे। फक्त 5 मिनटं लागले आहेत कोबी आणि डाळ शिजायला, आणि अतिशय सुंदर ही भाजी झालेली आहे। आता मी तुम्हाला ही बाउलमध्ये काढून दाखवते। ही तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात, अतिशय सुंदर ही भाजी लागते। हे बघा, आपली कोबीची भाजी अतिशय सुंदर झालेली आहे। हिची चव पण फार छान झालेली आहे। ही तुम्ही नक्की करून बघा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरता तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुमच्या मोबाईल स्क्रीनवर माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करा। धन्यवाद।